सर्वप्रथम सर्व पुण्यातील पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत. निवडणुकीच्या निकालानंतर चांगल्या मताधिक्याने निवडून आला चा आनंद आणि कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आभार मानण्याकरता आज पत्रकार परिषद बोलवली. पहिले काही दिवस घरी व्यक्तिगत गाठी भेटी लोक स्वागताला येत होते, मलाही काही ठिकाणी जायचं होतं, पण 7 जून नंतर 7 जून 9 जून आणि 11 जून साही विधानसभा मतदारसंघात अभिवादन यात्रा मी पूर्ण केली. साधारणपणे 90 किलोमीटर लांबीचं अंतर हे सगळ्या मतदारसंघातनं कानाकोपऱ्यातनं, म्हणजे विमाननगरपासून दापोडी, बोपोडी, औंध, पाषाण, कॅन्टोनमेंट, फातिमानगर, पर्वती, शिवाजीनगर, कसब्यातली देखील, अगदी आता कॉर्नर टू कॉर्नर कव्हर होत नाही पण मॅक्झिमम भाग कव्हर केला. निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कलेक्टर कचेरीमध्ये एक आढावा बैठक घेतली, त्याच्यामध्ये दुष्काळी स्थिती, सासवडचा विमानतळ, मिसा बंधूंचे प्रश्न आणि कलेक्टरांशी संबंधित पालखी मार्ग त्याची दुरुस्ती वगैरे अशी एक बैठक घेतली. स्वतः आत्ताचे नवीन माझे पालकमंत्री आणि मी बरोबर होतो, चंद्रकांत दादा कमिशनर कलेक्टर हे तिथे होते. त्याच्या आधी एक पालखीची मीटिंग घेतली, ज्याला सातारा, सोलापूर, पुणे याचे कलेक्टर, विभागीय आयुक्त हे हजर होते, CO सगळे. आणि पालखी मार्ग हा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आपल्या भावनेचा कार्यक्रम असतो, त्याच्या सर्व व्यवस्था पार पाडण्याकरता 3 तारखेला त्याची पण एक बैठक घेतली. हा भामासखेड प्रकल्प की जो आता मी माझ्या प्राधान्याच्या यादीवर घेतलेला आहे, मेट्रो, स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटीच्याही CO बोलवलं होतं जगताप. पुण्यातल्या कचऱ्याचे ऑनगोईंग प्रोजेक्ट आणि आता नवीन नवीन जे प्रोजेक्ट होणार आहेत त्याचा आढावा, अशी एक बैठक माननीय आयुक्तांच्या बरोबर काल घेतली. आज संध्याकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याशी बसून पुण्यातली वाहतूक, पुण्यातल्या गुन्हेगारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सहकार्य आणि पोलीस वसाहतीच्या, पोलीस स्टेशनच्या आणि पोलीस चौक्यांच्या बांधकामाचे प्रश्न PWD मार्फत सोडवण्याकरता त्या बैठकीत आज संध्याकाळच्या चर्चा होईल, काही नियोजन केलं जाईल. उद्यापासून मी दिल्लीला जात असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आणि पुणेकरांच्या आशीर्वादानं मी 17 तारखेला संसदेमध्ये पाऊल टाकणार आहे, प्रवेश करणार आहे. मगाशी म्हटलं तसं 40 दिवसाचं अधिवेशन आहे, पण मधल्या काळामध्ये शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी मिळाली तर पुन्हा PMRDची एक वेगळी बैठक, कारण रिंग रोड हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे आणि PMRDचा विकास आराखडा हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर मधल्या काळात एक एअरपोर्ट अथॉरिटीची लोहगावला बैठक घेतली आणि अजय कुमार त्याला होते आणि आता एक बैठक दिल्लीत घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. काही नवीन तिथल्या व्यवस्था किंवा त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये, तर तीही एक बैठक दिल्लीमध्ये होईल.